सव्वीस सप्टेंबर पासून शारदीय नवरात्रोत्सवाला सुरुवात होतीये नवरात्र साजरी करण्याचा उत्साह आणि आनंद सर्वत्र दिसतोय तब्बल दोन वर्षांच्या मोठ्या ब्रेक नंतर या वर्षीचा नवरात्रोत्सव अगदी आनंदात आणि उत्साहात होणार आहे देवीच्या आगमनाची तयारी सुद्धा ठिकठिकाणी थीक सुरू आहे नवरात्र म्हटल्यावर जसा गरबा आठवतो त्याचप्रमाणे नवरात्र म्हटलं की नऊ रंग हे आलेच प्रत्येक राज्यागणिक नवरात्र उत्सव साजरी करण्याची वेगवेगळी असते नवरात्र साजरी करण्यासाठी स्त्रियांची मात्र विशेष लगबग सुरू असते या नऊ दिवसात स्त्रिया नऊ रंगांप्रमाणे कपडे परिधान करतात या नऊ रंगांना सुद्धा विशेष महत्व असतं प्रत्येक रंगाचं एक खास वैशिष्ट्य सुद्धा आहे नवरात्रीत प्रत्येक रंग हा देवीला वाहिला जातो देवीला अर्पण केला जातो प्रत्येक रंग एका विशेष गोष्टीच प्रतिनिधित्व सुद्धा करत असतो याच दरम्यान वातावरणात सुद्धा बदल होत असतात ऋतू बदल होत असतात हेच रंग आपल्या मानसिक स्थितीवर सुद्धा परिणाम करत असतात नवरात्र म्हणजे नव चैतन्याने नटलेला सण अशातच हे नऊ रंग आपल्याही आयुष्यात सुखाची उधळण करतात तर मंडळी या वर्षी म्हणजे दोन हजार बावीसच्या हे जाणून घेऊया दिवस पहिला पहिल्या दिवशी सोमवारी सव्वीस सप्टेंबरला पांढरा रंग तर दुसऱ्या दिवशी मंगळवारी सत्तावीस सप्टेंबरला लाल रंग तिसऱ्या दिवशी बुधवारी अठ्ठावीस सप्टेंबर रोजी निळ्या रंगाचे कपडे परिधान करणार चौथ्या दिवशी गुरुवारी एकोणतीस सप्टेंबरला पिवळ्या रंगाचे कपडे परिधान करण्यात येणार आहेत पाचव्या दिवशी शुक्रवारी तीस सप्टेंबरला हिरवा रंग आहे तर सहाव्या दिवशी एक ऑक्टोबर शनिवारी राखाडी रंगाचे कपडे परिधान करण्यात येणार आहेत सातव्या दिवशी रविवारी दोन ऑक्टोबर रोजी केशरी रंगाचे कपडे परिधान करण्यात येणार आहेत तर आठव्या दिवशी सोमवारी तीन ऑक्टोबरला मोर पीसी रंग आहे तर नवव्या दिवशी मंगळवारी चार ऑक्टोबरला गुलाबी रंगाचे कपडे परिधान करण्यात येणार आहेत मंडळी अशाच नवीन माहिती आणि व्हिडिओजसाठी माय महानगर लाईव्ह या आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा त्याचबरोबर माय महानगर मानिनी या आमच्या नव्या कोऱ्या यूट्यूब चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करा